झाला, पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, भीषण पूर परिस्थिती. चंद्रकांत पाटील नंतर आले तिथे, पण पहिल्यांदा कोण आलं? पवार साहेब आले. म्हणजे तुमच्या सुखादुःखात कामी पडणारा तुमचा नेता असावा. 10 वर्ष हा मतदारसंघ मोहिते पाटील साहेबांनी सांभाळलेला आहे, 10 वर्ष. नंतर मोदी लाटारी 2014 ला, आणि मोदी लाठीमध्ये चांगली चांगली माणसं निघून गेली, आणि दुसरी जी नाकर्ती आहेत ती सत्तेमध्ये आली. आता महाराष्ट्रामध्ये पवार लाट आहे, यांना कितीही सभा घेऊ द्या, महाराष्ट्राचा गृहमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्राचा अर्थमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षाचा असेल, आणि ईडीची पहिली चौकशी आदित्य ठाकरेंची होईल. मला सांगा, आदित्य ठाकरे नोकरीवर आहे का? बोला तुम्ही, आता वाड्याची लोक काही शांत नका बसू. आदित्य ठाकरे नोकरीवर आहे का? कोण्या कुठं गव्हर्नमेंटचा जॉब आहे का? कुठं MIDC कंपनीला आहे का, म्हणजे काम करायला? नाही. कुठला साखर कारखाना आहे का? कुठला उद्योग धंदा करतो का? मग 18 कोटीची प्रॉपर्टी आली कुठून? BMW गाडी आली कशी? तुमच्या युवा सेनेमध्ये सर्व पैशावाल्याची मुलं, आणि आमचे गोरगरीब बिचारे तळागाळातले शिवसैनिक, ते काय त्यांनी आदेश दिला भगवा झेंडा घेतात आपला आणि हातात बंद. एन बद्दीन राजा दानवेंद्र महाबली त्यानं स्वाम प्रतिबद्धामी रक्षमाचर माचर. काय बोलतो तुम्हाला कळना? तिकडं ब्रह्मनाळमध्ये पवार साहेब त्या ठिकाणी अनेक पूरग्रस्ताला भेट देत होते, आणि आमचे उद्धव ठाकरे साहेब काय करत होते? हातात गत्ते बांधत होते. शिवबंधन, शिवबंधन बांधलं की तो झाला समजा लाचार. म्हणून लाचार आता या महाराष्ट्राला लाचार करायचं नाही. आता त्यांच्या सभा सुरू आहे. नरेंद्र मोदी कडे मुद्दे नाहीत, अमित शहा कडे मुद्दे नाहीत, शिवस्वराज्य यात्रेचा, डॉक्टर अमोल कोल्हेंच्या सभेचा एवढा धसका मोदी अमित शहाच्या जोडीने घेतला की त्यांना तिसरंही आणावं लागला इथं. योगी आदित्यनाथ हा धसका घेतलेला आहे. प्रचार सभा ओस पडले. काल चंद्रकांत पाटलांच्या सभेमध्ये 212 खुर्च्या, 212 बाकीच्या रिकाम्या. ठाण्याला मुख्यमंत्र्यांची सभा झाली, 300 खुर्च्या भरलेल्या, आणि त्या खुर्च्यांवरची बसलेली लोक 300 रुपये रोजावाली, म्हणजे भाड्यानं आणलेली. सरकारच भाड्याचं आहे, त्याच्यामुळे भाड्यानं चालणार. भाड्याचं म्हणजे जबाबदारीने बोलतो. तुमचा हा भाग शिवरायांच्या जन्म म्हणजे जन्मभूमीनं पावन झालेला भाग आहे. या महाराजांचे गड किल्ले याच भाजप आणि सेनेच्या सरकारने भाड्यावर दिले जयकुमार रावल आणि फडणवीसांनी. उद्धव ठाकरेंनी कुठे विरोध केला? संजय राऊतांनी कुठे विरोध केला? गजानन कीर्तिकरांनी कुठे विरोध केला? आदेश बांदेकरांनी कुठे विरोध केला? आदित्य ठाकरेंनी कुठे विरोध केला? नाही. शिवाजी महाराजांचा फोटो गायब आहे हो. शिवकीर्तावरचा मेळावा बघा, दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना वाढवली कोणी? आनंद दिघे साहेबांमुळे शिवसेना वाढली होती मुंबईमध्ये. त्या आनंद दिघे साहेबांचा फोटो तुम्हाला कुठे दिसला नाही त्या शिवसेनेच्या बॅनरवरून? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो यांनी अधिकृतरित्या आदेश काढला शिवाजी राजांचा फोटो लावायचा नाही म्हणून. ज्यावेळी माझ्या मराठा समाजाच्या आई बहिणी त्यांच्या न्यायाकरता, त्यांच्या हक्काकरता, आरक्षणाकरता महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्याला मोर्चे करत होत्या, सामनामध्ये काय छापलं? विसरू नका, मुका मोर्चा छापला, टिंगल केली. म्हणून मत देताना शिवसेनेला मत का देऊ नये याचं कारण हे मूर्ख बनवतात. यांनी आमच्या आई बहिणीच्या टिंगला केल्या, मूर्ख कसं बनवलं? नमस्कार. अजान सुरू असल्यामुळं 2 मिनिटं थांबलो. तुम्ही कंटाळला नाही ना? कंटाळले असाल 3 वाजतापासून 6:30 3:30 शिवसेना. 2 मिनिट, कारण ही शिवसेनेची सभा असते तर त्यांनी जोराजोरात भाषणं ठोकली असती, दुसऱ्या धर्माचा ते सन्मानच करत नाही. ही आपली पवार साहेबांच्या पक्षाची सभा आहे, त्यामुळे सर्व धर्म जाती पंथ ते छत्रपती शिवरायांनी आदर केला, आपण सुद्धा आदर करूया.
काका बसा, 2 मिनिटं झाली आपली सभा संपते, 2 मिनिट. म्हणून या विभागातील माझ्या मतदार बांधवांनो, ही लढाई आपल्या अस्मितेची लढाई आहे. आदरणीय पवार साहेबांना दिवसायला गुजरातवरून दिल्लीवरून लोक येत आहेत. ते लोक विचारतात, शरद पवार ने का किया? ढोकळा खाऊन गुजरात मध्ये बोल, इथं येऊन नको बोलू. हे मिरच्या खाणाऱ्याचं महाराष्ट्र आहे. इथं विचारतो, तुझ्या गुजरात मध्ये जेवढे एसटी डेपो आहेत तेवढे एअरपोर्ट पवार साहेबांनी या भारतात बांधले, इथं येऊन नका विचारू. पवार साहेबने क्या किया? हमने धावा 370 रद्द कर डाली. आमच्या भाताला भाव, इंद्रायणी तांदुळाला भाव का नाही मिळाला? आमचा कांदा ऊस उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, पाकिस्तान वरून तुम्ही बोलावला हो. इथल्या शेतकऱ्याचा कांदा तुम्हाला नाही विकता आला का? आमचा मुद्दा महाराष्ट्राचा आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल बोला. या देशात शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं पहिलं काम जगद्गुरु संत तुकोबारायांनी केलं होतं. इंद्रायणी मध्ये कर्ज बुडवलं होतं, शेतकऱ्यांचे कर्ज रोखे बुडवले. शेतकऱ्याला पहिली कर्जमाफी देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, आणि शेतकऱ्याला दुसरी कर्जमाफी. 6 जूनला माझ्या राजांचा अभिषेक झाला, राज्याभिषेक. शिवरायांनी तात्काळ निर्णय घेतला, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला, बैलजोड्या दिल्या, नांगर दिले, दुसरी कर्जमाफी. छत्रपती शिवाजी महाराज आले, त्यानंतर 71,000 करोड रुपयाची सर्वात मोठी कर्जमाफी करणारे तुकोबारा आणि शिवरायांचे वैचारिक वारस आदरणीय शरद पवार साहेब आहेत. म्हणून या ठिकाणी अजितदादा पवार, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जो वचननामा राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी प्रकाशित केला, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे, सत्ता आल्यानंतर 3 महिन्याच्या आत पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी. पण आता मग जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, कोण ट्रॅक्टरवर कर्ज घेतलं असेल, कोण ठिबकवर घेतलं असेल, पण यामध्ये जर सेना बीजेपीवाले असतील, म्हणजे त्यांच्याकडे 100 एकर शेती आहे, बीजेपीचा आहे, सेनेचा आहे, त्याला वाटतं चला पवार साहेबांचं आता आलं राज्य, आपलंही कर्ज माफ होईल, अशा बदमाशांवर मात्र लक्ष असणार आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी ही गोर गरीब लोक ज्यांना खरं गरज आहे त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आता 21 तारखेला निवडणूक आहे, प्रचंड पैसा येऊन राहिला गुजरातवरून. गिरीश महाजनच्या मतदारसंघात जामनेरला 60 लाख रुपये देऊन राहिले. समजा 10 लोकांचं काही हे असेल, 60 लाख रुपये, म्हणजे इतका पैसा येतोय. मला एकाने विचारलं, काय करायचं पैशाचं? आपण तर राष्ट्रवादीशी प्रामाणिक आहोत, पैशाचं काय करायचं? आता 20,000 रुपये घरात येत आहे, घेऊन टाका. दिवाळ्या 4 आपल्या अंधारात गेल्या, आपलंच पाकिट यांनी मारलं. डिझेलचे भाव वाढवले, पेट्रोलचे भाव वाढवले, शेतमालाचे भाव घटवले, कापसाचे भाव घटवले, सोयाबीनचे भाव घटवले, ऊसाचे भाव घटवले, पैसा यांनी माला माल 2 नंबरचा पैसा गोळा केला. आता जर देत असतील हरकत नाही, मला असं वाटतं. 4 वर्ष दिवाळी अंधारात गेली भावांनो, ही या वर्षीची दिवाळी मस्त पुरणाच्या पोळ्या, चांगले नवीन कपडे, चांगले फटाके, मस्त आकाश दिवे, नवीन अनारसे, कानोल्या, चकले, काय जे काय असतं, चिवडा मस्त. पण 21 तारखेला बटन दिलीप मोहिते पाटील साहेबांचं त्या ठिकाणी, घड्याळ 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 घड्याळ. आता निवडणुका 21 ला आहे, निकाल कधी लागायला पाहिजे? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे तर 22 ला लागायला पाहिजे. ईव्हीएम आहे तर, बॅलेट असतात तर 23 धरलं असतं आम्ही, पण कशावर आहे? ईव्हीएम वर आहे. आजूबाजूचे सर्व टॉवर रिलायन्सचे आहे, रिलायन्सचा मालक अंबानी आहे, अंबानी तिकडून सेटिंग करतो, ईव्हीएम हॅक होतात. जर ईव्हीएम न दगा फटका केला तरच हे दळभद्रे येतील, बाकी माणसाच्या मनातून तर यांच्या किमता उतरलेल्या आहेत. प्रभाव सोशल मीडियावर बघा, उद्धव ठाकरे साहेबांचं कुठलंही भाषण असू द्या, खाली त्याच्या कमेंट वाचा, कमेंट. किंवा या अमित शहाच्या असू द्या सभा, कमेंट वाचा. 371 रद्द करतील, आमचं काय सांगणार? महाराष्ट्राच्या
मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षात काय केलं याचं उत्तर जर विचारलं तर याला उत्तर देता येणार नाही. यांचे एवढे खासदार निवडून गेले तिथं, पण त्या खासदारामध्ये चांगली डिबेट करून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हणावं की बापरे आमची 305 एका इकडे आणि यांचं एकच खासदार एका इकडे, डॉक्टर अमोल कोल्हे. बैलगाडा शर्यतीचा विषय फार महत्वाचा आहे तुमच्याकडे. आमची काल चर्चा झाली, कोल्हे साहेब नाशिकला होते, त्यांनी सांगितलं आता पूर्ण व्याप त्यांच्याकडे आहे, त्यांनी सांगितलं लवकरात लवकर त्यावर निर्णय होणार आणि बैलगाडी शर्यतीचा तुमचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागणार हे कोल्हे साहेबांकडून मी सांगतो. पण वारंवार या ठिकाणी त्यांची बदनामी करण्याकरता माजी खासदार त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी तर त्यांचा जात शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला तर जातही माहित नव्हती अमोल कोल्हे साहेबांची काय. पण इथल्या या मतदारसंघातल्या लोकांनी, लोकसभेच्या शिरूर मतदारसंघातील कोल्हे साहेबांची जशी जात यांनी काढली आढळराव पाटलांनी, तसा हा शिवप्रेमी तरुण 18 पगड जातीचा पेटून उठला. मराठा, माळी, तेली, साळी, आदिवासी अशा 18 पगड जातीच्या तरुणांनी निश्चय केला आणि 15 वर्षाचा प्रस्थापित खासदार पाडून डॉक्टर अमोल कोल्हेंना संसद मध्ये पाठवलं. हे तुमच्या भूमीचं वेगळेपण आहे. जर तुम्ही माळी म्हणून त्यांच्याकडे पाहत असाल तर एका माळ्यांनी म्हणजे ज्योतिराव फुलेंनी आम्हाला शिवाजी महाराज दाखवले आणि दुसरे माळी अमोल कोल्हेने आम्हाला छत्रपती संभाजी महाराज दाखवले. म्हणून महापुरुषाला जातीची बंधनं नसतात. आणि त्यांचा आता अपप्रचार होतो काय, तुमचे खासदार तुमच्या मतदारसंघात वेळच देत नाही, बाकीचे खासदार तरी झोपून आहे, पण आज अमोल कोल्हे साहेब 7-7 सभा काढतायत आणि तुम्हाला त्यांना वेळ याकरता द्यावा लागेल कारण ते तिकडे असताना हा मतदारसंघ निश्चिंत असायला हवा. कारण महाराष्ट्रात जर राष्ट्रवादीचं सरकार उभं करायचं असेल तर ते फक्त डॉक्टर अमोल कोल्हेच्या या पिंजून काढलेल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामुळे आज तेवढा लोक जमवायला बीजेपीला पैसे वाटावे लागताय, शिवसेनेलाही पैसे वाटावे लागताय. शिवसेना बीजेपीला पैसे वाटवून मग लोक येत आहे. इथं कोणाकोणाला पैसे दिले मला सांगा बरं. अहो तुम्ही स्वतःच्या घरच्या भाकरीवर आलात, मगापासून आलात, पैशावाला असतात तर उठून गेला असता, अर्धा खुर्च्या खाली झाल्या असत्या. पण हे तुमचं प्रेम आहे तुमच्या नेत्यांवर, तुमची आस्था आहे तुमच्या नेत्यांवर. मागच्या 10 वर्षाचा काळ बघा त्यांचा ज्यावेळी ते सत्तेमध्ये होते. एका वर्षानंतर मराठा आंदोलनाच्या केसेस लागल्या, एवढ्या पद्धतीनं तुम्हाला दिवसला गेले तिकडे. रामभाऊ गायकवाड पंढरपूरला कितीतरी महिने आत ठेवले. मराठा समन्वय क्रांती मोर्चाचे त्यांना पण उद्धव ठाकरेंनी या फडणवीस सरकार आणि शिवसेनेच्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही मराठा आरक्षण देऊ, पण ज्यांना आरक्षण दिल्याचं हे सांगताय मला सांगा मराठा आरक्षणाच्या चौकटीमध्ये अजूनही ते विद्यार्थी बसले नाहीत. यांनी सांगितलं गंभीर गुन्हे परत घेऊ, यांनी गुन्हे सुद्धा परत घेतलेले नाहीत. म्हणून आपण जागे राहा. 21 तारखेला ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे. उद्धव ठाकरे साहेब कदाचित इथं सभा काढू शकतात कारण ही इथली राष्ट्रवादीची विनिंग झाले का होते का लोक नाही लोक ऐकायला जातात. लोकांना काय कोणाचं ऐकायचं, ऐकायचं कोणाचंही, पण डोकं आपलं शाबूत ठेवून बटन मात्र दाबायचं. आमच्या अकोल्याला म्हणजे विदर्भात मटणाच्या बोटीवरून काल शिवसेनेत हाणामारी झाली, खायला 25 आणि वाटी एकच तिथं. अशी परिस्थिती आलेली आहे, अवकाळ आलेली आहे. बाबांनो हे असं सरकार आहे उद्धवरावांचं. तुमच्या काळातलं म्हणजे मोहिते पाटलांच्या काळात गाणं होतं जगदीश खेबुळकरांचं, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. हे असं सरकार आहे. आता झाडं कापण्यासारखं पाप नाही कोणतं. आपल्या आजी सांगायच्या रात्रीला झाडाला हात लावू नये. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आडविती. आरे कारशेडमध्ये 2500 झाडं कापली गेली, मोठी मोठी झाडं. बरं आरे कारशेड म्हणजे मुंबई महानगरपालिका कोणाची आहे, शिवसेनेची. परवानगी कोणी दिली, शिवसेनेने. विरोध कोण करून राहिला, आदित्य. शिवसेनाच विरोध करते, शिवसेना परवानगी देते आणि त्या ठिकाणी त्यांचा भाजपचा सपोर्ट घेऊन त्यांच्या मुलाला ते उभे करते. म्हणजे आम्ही मूर्खाव का नाही. आता 10 रुपयाच्या थाळीत काय देतील ते, 2 बटाट्याच्या पोळी, छोट्या छोट्या चपात्या आणि थोडासा तो पिंड ठेवतात तेवढं नैवेद्य. अरे का भिकारचोट आहे का, आम्ही गरीब आहोत घरचे पण प्रामाणिक आहोत. लक्षात घ्या तुमची 10 रुपयाची थाळी तुम्हीच खा, आम्हाला नको ते 10 रुपयाची थाळी. यावर भांडणार आहे. दुसरं म्हणतात 7-12 कोरा करू म्हणजे तुमचं नाव गायब, तुमच्या जमिनी हळा,
सातबारा म्हणजे भोगवटदाराचं नाव गायब, शेतमालकाचं नाव गायब, यांना सातबारा करतो तरी का होते आदित्य ठाकरेला? काय खुळत डोकं आहे आपलं कुठं? पर्यावरण मंत्री त्यांचंच आहे रामदास कदम, पण झाडं तोडायला परवानगी कशी मिळाली? यांच्या खरं चौकशा झाल्या पाहिजे. सुधीर मुनगंटीवार नाव ऐकलं का? 500 कोटीचं घर आहे, 500 कोटी, आणि एका एका रोपाला एसी आहेत बाबा, एसी. आपले पहा, आपल्याला पंखा नाही साधा. बिलाचं त्या अदानीच्या सांगण्यावरून इलेक्ट्रिक बिलचं युनिट वाढवलं, चंद्रशेखर बावनकुळेचं पत्तच कट करून टाकलं. कमिशन देत नाही का? तिकीटच नाही तुला. तिकीटं कोणाचे कापले यांनी बघा ना तुम्ही. लई वाटत होतं विनोद तावडेला, मी तिथं गेले, तिथं रायगडला शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवले होते विनोद तावडेंनी. विनोद तावडेला वाटला आता मी डिग्रीच खोटी काटलं तिकीट, चालो घरी चोप. मग मुख्यमंत्री पदाचं डोहाला लागलं होतं चंपा, शॉर्टकट शब्द अजितदादांनी वापरलेला, चंद्रकांत पाटील. कोण्या मतदारसंघात घातलं? कोथरूड. जसा बुवा आला कोथरूड मध्ये तसा फतवा काढला, पुरातून वाहून आलेलं पार्सल आम्हाला चालणार नाही. पाडला, गेम केला. भारतीय जनता पक्ष वाढवला कोणी? एकनाथराव खडसे. दिलं का तिकीट? नाही, काटलं. इकडून तिकडून आदित्य ठाकरेंना वाटत होतं मी मुख्यमंत्री होणार, मी मुख्यमंत्री होणार. जागा 124 शिवसेनेला, हे मला वाटतं शेवटचं इलेक्शन आहे शिवसेनेचं. इतके उमेदवार पडतील, डिपॉझिटही जप्त होईल का? नाही, म्हणजे डिपॉझिट जप्त होऊ शकते. माझ्या माहितीप्रमाणे आले तर 22 आले तर आले अशी परिस्थिती, कारण त्यांच्याबद्दल आत्मीयताच नाही आहे. अजिबात नाही. कोणीतरी सांगा आत्मीयता आहे का? राजीनामे खिशात घेऊन निघाले होते यांनी, काय काय आम्हाला सांगतात गुजराती असे तसे, आणि त्यांचं तिथं जाऊन उद्धव ठाकरे गेले होते कोणाचा फॉर्म भरायला? अमित शहाचा. आणि जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर काय म्हणतात? जय गुजरात. आणि त्यांच्या मुलांनी वरळीला लावले केम छे केम छे, मैने बोला केम छे उसने बोला केम छे. अरे ठोकरा खाणाऱ्याच्या सोबत जर तुम्ही गठबंधन करता, महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवताय. आणि अजून मला काल कोणी म्हटलं, तुम्ही छोटे आहात, शेतकऱ्याची मुलं आहात, सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब असं का म्हणत नाही? म्हटलं पवार साहेब त्यांच्या वडिलांच्या वयाचे आहेत की नाही? उद्धव ठाकरे साहेबांच्या पवार साहेब वडिलांच्या वयाचे आहेत की नाही? मग त्यांनी टीव्हीवर इंटरव्ह्यू देताना किंवा भाषणामध्ये शरद पवार साहेब म्हणाले काय असं नाही का? किंवा पवार साहेब काय म्हणतात? शरद पवार. बाळासाहेब ठाकरे सुद्धा पवार साहेबांचा सन्मान करत होते. मग तुम्ही जर पवार साहेबांना एकेरी भाषेमध्ये बोलत असाल, आम्ही प्रामाणिक बापाची लेकर आहोत, मरण कबूल करू. मग आम्ही नाही, आमच्या स्वाभिमानाला दिवसलं आम्ही सोडणार नाही. आमच्या विठ्ठलाला जर त्रास दिला बडव्यांनो, तर पंढरपूर बडवे मुक्त करून दाखवणारे आम्ही लोक आहोत, खबरदार. 80व्या वर्षी तुम्ही तर मातोश्रीवर एक बायपास झालं तर तुम्ही मातोश्रीच्या बाहेर नाही निघाले. पवार साहेबांनी मृत्यूवर सुद्धा विजय मिळवलेला आहे हो. पाठीचं त्या ठिकाणी पायाचा हाड मोडलेला आहे, जिभेची सर्जरी झालेली आहे, चेहऱ्याची सर्जरी झालेली आहे. पण या वयात बघा काल सभा झाली तुमच्या भागात, कुठं झाली? चाकणला. काही लोक होती ती काही विकत आणली होती का लोक? एवढी लोक आली तिथं दौंडला सभा झाली. प्रत्येक ठिकाणी परवा लोहा नांदेडला रात्री 1 वाजता पवार साहेब येत होते स्वागत करायला. 20-30 हजार तरुण त्या ठिकाणी क्रेमी हार घालत त्या ठिकाणी उभे होते. म्हणजे महाराष्ट्राचं वातावरण फिरलं. महाराष्ट्रामध्ये आता फक्त शरद पवार लाट आहे. आणि आता तुमची जबाबदारी काय? इथं बूथ सांभाळणारी जी पोरं असतील आदरणीय दिलीप मोहिते पाटलांची, त्यांना विनंती आहे तुम्ही तुमच्या गावावर लक्ष केंद्रित करा. तुमचे गावातले बूथ तुम्ही सांभाळा. आपण राहतो इथं, जायचं दुसऱ्या गावात असं करू नका. हे पैसे घेऊन येतील, शेतकऱ्याला देतील, त्यांना देऊ द्या, मस्त दिवाळी त्यांची साजरी करू द्या. 21 तारखेला चांगल्या पद्धतीने बूथवर राहा, कारण आपण व्यस्त आहोत याकरता. कारण पवार साहेब कशा करतायत त्यांचा तर कोणी, आणि रोहित पवार जिथं उभे आहेत तिथं पवार साहेबांनी सभा नाही घेतली. तिथं हे आलं ते मारतो का आम्हाला करत. आणि आता परत आलं की मग राम मंदिर मंदिर मंदिर, माझा शिवसैनिक पहिली भेट रचना. आणि आदित्य आदित्य घरात बसणार, माझा शिवसैनिक अयोध्येला जाणार. आणि आदित्य आदित्य दिशाताई सोबत फिरणार, माझा शिवसैनिक त्या ठिकाणी. आणि आदित्य जस्टिन बिबरची भेट घ्यायला या ठिकाणी. अरे अरे अरे, मला नाही वाटत वाघाचं नेतृत्व शेळीनं करावं असं कोणाकोणाला वाटत? वाघाचं नेतृत्व वाघानं करावं,
एक वार मुख्य